पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या उर्वरित कामासाठी 2,92,39,831 रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला असून या पाठपुराव्याला यश आलं आहे. निधी उपलब्ध झाल्याने अनेक दिवसांपासून रखडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी पनवेल येथे शासकीय रुग्णालय उभारावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर पनवेलमध्ये आकार घेत आहे. या उपजिल्हा रुग्णालयासाठी तसेच ट्रॉमा केअर सेंटरसाठी यापूर्वी 13,83,98,023 रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता उर्वरित कामांसाठी 2,92,39,831 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ता, गटार, संरक्षण भिंत, टाकी, गेट, केबिन, ईटीपी प्लांट आदी कामांचा समावेश आहे. रुग्णालयांच्या कामासाठी निधी उपलब्ध केल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे आभार मानले असून निधी अभावी रखडलेल्या रुग्णालयाच्या कामाला यामुळे गती प्राप्त झाली आहे.